करंजा धक्क्यावर नांगरून ठेवण्यात आलेल्या मच्छीमार बोटीला आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमध्ये संपूर्ण बोट जळून खाक झाली आहे. त्यामुळे मच्छीमार बोटीचे 50 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. बोटीतील स्टोवने पेट घेतल्याने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. करंजा येथील गजानन नाखवा यांच्या देवी पळसाई माता नावाच्या मच्छीमार बोटीला मंगळवारी सकाळी आग लागली. याची माहिती मिळताच तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर अग्निशमन दलामार्फत आग विझवण्यात आली. मात्र आगीमध्ये बोट जळून खाक झाली आहे. अशा प्रकारची घटना यापूर्वी ही करंजा बंदरावर घडली आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा बंदरावर उभ्या करण्यात येणाऱ्या मच्छीमार बोटींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.